आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. जयपूर ते मुंबई एक्सप्रेसमध्ये सकाळी गोळीबार झाला. पहाटे 5 वाजताच पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आणि यात आरपीएफ अधिकाऱ्यासह 4 जणांचा एकूण मृत्यू झालाय. अंतर्गत वादातून आरपीएफच्या कॉन्स्टेबलकडून गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे आणि या प्रकरणी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी केली जात आहे आणि आज दुपारी 3 वाजता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. चेतन सिंहची नुकतीच गुजरातहून मुंबई सेंट्रल इथे ट्रान्सफर झाली होती. तसंच त्याच्या कुटुंबातील अंतर्गत कलहामुळे त्याची मानसिक स्थिती नीट नसल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या ट्रेनमध्ये गोळीबार झाला त्या जयपूर मुंबई एक्सप्रेसचा मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये तपास सुरू आहे. दरम्यान गोळीबारातील सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आता मुंबई सेंट्रल स्टेशन वरती ही ट्रेन येऊन थांबवण्यात आलेली आहे आणि पुढील तपास जो सुरू आहे या सगळ्याबद्दल काय कळतंय? पहाटे 5 वाजता ही घटना घडल्यापासून आतापर्यंतचे अपडेट्स. पालघरच्या जवळ ही ट्रेन असताना आता आपण पाहतोय की ही बॉम्बे सेंट्रल या स्थानकामध्ये ट्रेन थांबलेली आहे. पालघरच्या जवळ हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे जेव्हा आरपीएफच्या एका जवानानं दुसऱ्या जवानावर गोळी झाडली आणि त्याचबरोबर इतर जे प्रवासी होते त्यांच्यावर सुद्धा गोळी झाडलेली आहे. 4 जणांचा आरपीएफच्या एका जवानासह 4 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सध्या ही ट्रेन या ठिकाणी थोड्या वेळातच ही ट्रेन जी आहे ती आता पाठवली जाईल कारखान्यामध्ये कारण काही अंतर्गत नुकसान सुद्धा या ट्रेनचं झालेलं आहे. काच जी आहे ती तिच्यावर सुद्धा गोळी झाडली गेली होती आणि ती सुद्धा या ठिकाणी फुटलेली आहे. सध्या रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. संपूर्ण तपास केला जातोय. या ट्रेनमध्ये त्यावेळेला जे उपस्थित लोक होती त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते. विशेषतः जे रेल्वेचे कर्मचारी जे कायम या ट्रेनमधनं प्रवास करत असतात या ट्रेनमध्ये असलेले सुरक्षा रक्षक असतील किंवा इतर लोक जे असतील जे नियमित येणारे जाणारे त्यांच्याबरोबर ज्यांचा संपर्क असतो अशा सगळ्या लोकांकडनं माहिती घेतली जाते. परंतु सकाळी च्या सुमारास ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर ट्रेन जी आहे म्हणजे जी माहिती मिळते प्राथमिक त्यानुसार की 2 वेळा गोळीबार झाले आणि त्याच्यामध्ये काही अंतर आहे. तर त्यामुळे नेमका काय प्रकार घडलेला आहे ते आपल्याला अजून अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नसलं तरी याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. जेव्हा ही ट्रेन दहिसर आणि बोरिवलीच्या जवळपास आली त्यावेळेला जो सुरक्षा रक्षक आहे तो त्याच्या हत्यारासह खाली उतरला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि जे 4 लोक यामध्ये जखमी झाले होते त्यावेळेला त्यांना ताबडतोब शताब्दी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहे. परंतु जी माहिती मिळते त्यानुसार 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ट्रेनच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला 2 ठिकाणी रक्त सांडलेलं बघायला मिळतं आहे. आत्ता पोलीस आणि सुरक्षा जी यंत्रणा आहे रेल्वे प्रशासनाची ती या ठिकाणी अधिकृत माहिती घेऊन संपूर्ण तपास करत आहेत. परंतु अतिशय दुर्दैवी धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. गेल्या कित्येक वर्षात अशा पद्धतीची कुठलीही घटना जी आहे ती घडलेली नाही आहे आणि त्यामुळे हा अतिशय दुर्दैवी गंभीर असा प्रकार म्हणावा लागेल ज्याच्यामध्ये सामान्य प्रवाशांसह एका सुरक्षा रक्षकाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. जो ज्या सुरक्षा रक्षकानं हा गोळीबार केलेला आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडनं इतर माहिती जी आहे ती घेतली जाते. कामाचा ताण होता का, दोघांमध्ये नेमका काय वाद झालेला होता, त्या वादाचं पर्यावसन या गोळीबारामध्ये झालेला आहे का, की या सुरक्षा रक्षकाचं इतर जे प्रवासी होते त्यांच्याबरोबर नेमकं भांडण झालं, नेमका प्रकार काय आहे हा अजून कळू शकलेला नाही. जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार हा सुरक्षा रक्षक काहीतरी मानसिक ताणामध्ये होता आणि त्यातून हा प्रकार घडला असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जात आहे. परंतु अधिकृतरित्या या संपूर्ण घटनेची चौकशी झाल्यानंतर कळू शकेल की नेमकं काय घडलेलं आहे कारण याच्यामध्ये एका रेल्वे सुरक्षा रक्षकासह इतर प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे हा प्रकार अतिशय गंभीर प्रकार आहे आणि त्यामुळे इथून पुढे जे सुरक्षा रक्षक असतात त्यांच्याकडे हत्यारं दिली गेली पाहिजे का, त्यांच्याकडे किती राऊंड असले पाहिजे म्हणजे गोळ्या किती असल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आता पुन्हा नव्यानं चर्चा होईल. त्याच्यावर नेमकं काय करावं लागेल, याच्यामध्ये काही बदल नियमांमध्ये
काही बदल करावे लागतील का, या सगळ्या गोष्टींची या घटनेनंतर चौकशी केली जाईल किंवा त्याच्यामध्ये बदल केला जाईल या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्यानं घ्याव्या लागेल। कारण मुळातच रेल्वे सुरक्षा, काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं होतो की रेल्वेचा अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव गेलेला होता, तो अपघाताचा प्रकार होता, परंतु हा घातपाताचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये रागामध्ये गोळीबार झालेला आहे। त्यामुळे एकूणच रेल्वेची सुरक्षा आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा हा एक खूपच महत्त्वाचा आणि ऐरणीचा मुद्दा आजच्या या घटनेनंतर पुढे येणार आहे आणि त्याच्यामुळे आता याच्यावर सविस्तर चर्चा होईल, बैठका होतील, कमिट्या बसवल्या जातील आणि त्यानंतर याच्यामध्ये काहीतरी निष्पन्न होताना आपल्याला दिसायला मिळेल। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। चार लोगों के इंजरी की खबर आई है, पीपल हु हैव बीन शॉट, वन ऑफ देम इज एन आरपीएफ एएसआई और बाकी तीन और लोग हैं। इन लोगों का मेडिकल अटेंशन जो है अंबेडकर शताब्दी हॉस्पिटल में बोरीवली में जैसे ही ट्रेन पहुंची है उन लोगों को लेकर जाया गया है। वहां पे हमारे रेलवे के अधिकारी भी तुरंत स्पॉट पे पहुंच गए थे और वो अवेलेबल हैं और वो साथ में गए हैं और उन लोगों को जो भी मेडिकल और पुलिस सहायता एक्सटेंड किया जा सकता है वो किया जा रहा है। उनके परिवारजनों को भी कॉन्टैक्ट किया जा रहा है और उनसे उनको जो एक्सग्रेशिया का अमाउंट है वो भी पहुँचा।